सर चला, केक बनवण्यासाठी आपण बटर पेपर तयार करून घेऊ। बटर पेपर तर तयार झाला, चला आता आपण होममेड केक बघू। ह्याच्यासाठी मी अगदी घरातलं सामान घेतलं आहे। तर हा असा केक तयार करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले चला बघूया। नमस्कार मैत्रिणींनो, तर मी आज केक बनवणार आहे। तर त्यासाठी मी हे दोन वाटी मैदा घेते, ही दुसरी वाटी, आपण याला चाळून घेऊया। तर मैदा मी एका भांड्यात काढून घेतला आहे। तर या दोन वाटी मैद्यामध्ये आपण अर्धी वाटी दही घालणार आहोत आणि माप आपण एकाच वाटीचं ठेवणार आहोत। हे तेल आहे आणि हे तेल मी अर्धी वाटीला एक किंवा दोनच चमचे कमी घेतलं आहे, तर ते पण घालून घेते। ही एक वाटी पिठी साखर, हे अगदी एक चिमूट मीठ, हे एक वाटी दूध घेतलं आहे मी आणि थोडं थोडं करून मी हलवून घेणार। थोडं थोडं हलवून घेते आणि थोडं थोडं दूध असं घालत जाते। तर मला हे बॅटर खूप घट्ट वाटतं आहे, तर मी अजून अर्धी वाटी दूध घेतलं आहे। तर दूध घालण्याच्या अगोदर हा मी इसेन्स घालते, थोडासा व्हॅनिला इसेन्स आहे हा, आणि हे अर्धी वाटी दूध थोडं थोडं घालून घेते। तर आता मी इथं एक इनूची पुडी घालते, तर थोडंसं दूध घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेते। तर आपल्याला हे अर्धी वाटी पण दूध लागलेलं आहे पूर्ण, आणि हे बॅटर आपलं तयार आहे केकसाठी। तर गॅसवर मी जाड गुळाची कढई ठेवली आणि त्याच्यात मीठ टाकले। असा एक घरातला छोटासा डब्बा पालटा टाकला आहे आणि मी हे अगदी 5 मिनिट गरम करून घेणार आहे। तर मी एक केकच्या डब्यामध्ये बटर पेपर टाकून त्याला तेल लावून घेतले आतून बाहेरून आणि बॅटर ओतून घेते। तर हे मिश्रण मी केकच्या भांड्यात ओतून घेते। अगदी 5 मिनिटांनी मी केकचं मिश्रण ठेवून दिले आणि आता मी झाकण लावते। केकचं मिश्रण मी ठेवून दिलं आहे बारीक गॅसवर आणि तुम्हाला केक तयार झाल्यानंतर सांगते की किती वेळ लागला केक तयार व्हायला। 30 मिनिट झालेत, आपण केक बघूया उघडून। तर थोडीशी कसर आहे, आपण अजून 5 मिनिट झाकून ठेवूया। तर 45 मिनिट झालेत आणि आपण केक बघूया उघडून। तर केक तर मस्त दिसतो आहे आपला, बघूया आपण। तर आता ही केक मी काढून घेते आणि आपण ह्याला थंड करून घेणार आहोत। आपण बटर पेपर काढून घेऊया। तर मैत्रिणींनो, केक आवडला तर नक्की सांगा। वा, मस्त झाला केक आपला। वा, मस्त झाला केक आपला।